आजच्या व्हिडिओमध्ये आपण सहकारी चळवळीच्या समस्या या विषयावर आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. तर सहकारी चळवळीच्या ज्या समस्या आहेत, म्हणजे आपण गेल्या व्हिडिओमध्ये सहकारी चळवळीच्या जी काही प्रगती आहे किंवा विकास आहे स्वातंत्र्यानंतर, स्वातंत्र्याच्या अगोदर, जे वेगवेगळ्या टप्प्यानुसार आपण त्या चळवळीचा विकास पाहिलेला आहे. परंतु जशी प्रगती होते तशी काय होते, त्या प्रगतीला अडथळा येण्यासाठी समस्यासुद्धा उद्भवतात. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये सहकारी चळवळीच्या समस्या थोडक्यात पाहूया. तर पहिली समस्या अशी आहे की जागतिकीकरणाचे आवाहन. आता भारत सरकारनं 1991 काय केलं, नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार केला, अवलंब केला, हे आपल्याला माहीत आहे. म्हणजे 1991 नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार केल्यानंतर बघा की जागतिकीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण आणि खाजगीकरण याला काय झाली, सुरुवात झाली. म्हणजे नवीन आर्थिक धोरणात खाजगी क्षेत्रात काय झाले, महत्त्व प्राप्त झाल्यानं खाजगी क्षेत्रामध्ये बँका आणि साखर कारखाने काय झाले, सुरू झाले. आणि त्या सुरू झाल्यामुळं साखर कारखान्यापुढं ऊस मिळवण्याची जी काही समस्या आहे ती समस्या काय झाली, निर्माण झाली. म्हणजे नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार करताना सरकारनं काय केलं, सहकारी चळवळीकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं. म्हणजे सहकारी कर्जपुरवठा, साखर कारखाने, दुग्ध व्यवसाय, गृहनिर्माण किंवा नागरी सहकारी बँकांचा राज्याच्या विकासामध्ये दिलेलं जे काही योगदान आहे ते योगदान विचारात घेऊन सहकारी संस्थांना काही सवलती देणे आवश्यक होत्या. परंतु काय की त्या सवलती न मिळाल्यामुळं सहकारी चळवळीपुढं जागतिकीकरणाचं जे काही आव्हान आहे ते आव्हान काय झालं, निर्माण झालं. आणि या जागतिकीकरणामुळं जागतिकीकरणाच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी काय झालं, सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांनी आपली जी काही कार्यक्षमता आहे ती कार्यक्षमता वाढवणे आवश्यक आहे असं आपल्याला लक्षात आलं. आता नंतर राजकीय हस्तक्षेप, हे एक महत्त्वाची समस्या सहकारी चळवळीमध्ये उद्भवली. म्हणजे देशामध्ये आणि महाराष्ट्रात विचार केला तर सहकारी चळवळीचा विकास व्हावा म्हणून गोरवाला समितीनं काय केले, वेगवेगळ्या शिफारशीनुसार सरकारनं सहकारी संस्थांच्या स्थापनेच्या वेळी भांडवल उपलब्ध करून दिलं. म्हणजे सहकारी संस्थांना अडचणीच्या काळामध्ये मदतसुद्धा केली. आणि याच्यामुळं काय झाले की राज्यातील सहकारी संस्था सरकारच्या मदतीवर अवलंबून राहिल्या आणि सरकारच्या मदतीबरोबरच काय झालं, राजकीय हस्तक्षेप काय झाला, वाढत गेला. म्हणजे सहकारी संस्थांचा वापर राजकीय पुढाऱ्यांकडून सत्ता मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जाऊ लागला. म्हणजे सहकारी संस्थांमध्ये वशिल्यानं किंवा अनावश्यक नोकरभरती ही केली जाऊ लागली. कर्ज पुरवठा करताना बघा राजकीय हस्तक्षेप होत असल्यानं दिलेल्या कर्जाची वसुलीसुद्धा होत नव्हती आणि त्याच्यामुळं काय झालं की अनेक सहकारी बँकांची थकबाकीसुद्धा वाढत गेली. म्हणजे सरकार आणि राजकीय पक्षाच्या हस्तक्षेपामुळं काय झालं, महाराष्ट्रातील सहकारी चळवळ परावलंबी बनली गेली किंवा एक भांडगुळासारखी बनली गेली. जसं राजकीय हस्तक्षेप वाढत जाईल तशा प्रकारच्या उलाघडी होत गेल्या. नंतर वाढती थकबाकी. आता वाढती थकबाकी ही सहकारी बँकांपुढील एक महत्त्वाची समस्यासुद्धा आहे की सहकारी बँका कर्ज पुरवठा करताना सत्ताधारी पक्षाचं काय करतात, पुढारी, कार्यकर्ते किंवा नातेवाईक आणि त्यांचं हितचिंतक जे मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा काय करतात, घेतात. म्हणजे अशा लोकांना दिलेल्या कर्जाची जी काही वसुली आहे ती वसुली करताना काय होते, मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात. लक्षात आलं, म्हणजे राजकीय हस्तक्षेप असल्यामुळं वाढती थकबाकीसुद्धा आपल्याला रिटर्न करता येत नाही. का तर ह्या हस्तक्षेप खूपच म्हणजे वाढलेला असल्यामुळं. आणि त्याच्यामुळं काय होतं की राजकीय बँकांची जी काही थकबाकी आहे ती वाढत आहे. आता उदाहरण सांगायचं म्हणजे मार्च 2010 अखेर बघा की महाराष्ट्र राज्य सहकारी बँकांची थकबाकी किती होती, 1,149 कोटी रुपये होती. आणि ती मार्च 2011 अखेर 1,874 कोटी रुपयापर्यंत वाढली. म्हणजे याच कालावधीमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची थकबाकी 5,248 कोटी रुपयावरून 5,850 कोटी रुपयापर्यंत वाढली. आणि महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची थकबाकीसुद्धा काय झाली, वाढली. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या ज्या काय थकबाकीमुळं सहकारी चळवळीसमोर समस्या निर्माण होऊ लागली. नंतर वाढता तोटा.
आता सहकारी संस्थांमधील राजकीय म्हणजे वाढता राजकीय हस्तक्षेप आहे तो, किंवा अनावश्यक कर्मचारी भरती आहेत, किंवा वाढता भ्रष्टाचार आहे अकार्यक्षम व्यवस्थापनामुळं काय झाले की राज्यातील अनेक सहकारी संस्था ह्या काय झाल्या तोट्यात येऊ लागल्या. आता 2011 राज्यातील एकूण 224,306 सहकारी संस्थांपैकी 61,038 सहकारी संस्था ह्या म्हणजे 50% अधिक तोट्यात होत्या आणि त्यांची एकूण तोटा 3,820 कोटी रुपये होता. म्हणजे अशा पद्धतीनं राज्यातील सहकारी संस्थांपैकी 50% अधिक सहकारी संस्था या तोट्यात आहेत, लक्षात घ्या. आणि त्यामुळं काय झालं की तोट्यात असणारी जी काही सहकारी संस्थांची वाढती संख्या आहे हीच महाराष्ट्रातील सहकारी चळवळीपुढील प्रमुख समस्या म्हणून बनलेली आहे. लक्षात आलं ही महत्त्वाची समस्या, वाढता तोटा. नंतर अकार्यक्षम व्यवस्थापन. आता अकार्यक्षम व्यवस्थापन हीच सहकारी चळवळीच्या विकासातील प्रमुख अडसर आहे. म्हणजे सहकारी संस्थांमधील वाढता राजकीय हस्तक्षेप किंवा अयोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची भरती किंवा संचालक आणि कर्मचाऱ्यांना सरकारचं पुरेसं ज्ञान नसतं यामुळं काय झालं की सहकारी संस्थांची कार्यक्षमता कमी होत आहे आणि त्यामुळंच काय की सहकारी संस्थांचा तोटा वाढत आहे, लक्षात आलं. आता नंतर असमतोल विकास. आता राज्यातील हा जो काय असमतोल आहे तो सहकारी चळवळीची प्रमुख समस्या म्हणून गणला जातो. म्हणजे राज्यातील सहकारी चळवळीचा विकास सर्व विभागामध्ये सारख्या प्रमाणात झालेला नाही. पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर सहकारी चळवळीला तुलनेने चांगले सेवाभावी आणि विकासाची दृष्टी असणारे नेतृत्व लाभले. यामध्ये बघा कोणकोणते नेतृत्व होतं की विठ्ठल पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, सहकार महर्षी भाऊसाहेब हिरे, महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री कोण, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील किंवा शंकरराव मोहिते पाटील, तात्यासाहेब कोरे, नंतर रत्नाप्पा कुंभार, भाऊसाहेब थोरात, नंतर केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यासारखे जे काही नेतृत्व होते हे नेतृत्व पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखाने किंवा सहकारी दुग्ध व्यवसाय, सहकारी खरेदी विक्री संघ इत्यादीसाठी चांगला विकास त्या मानाने घडला. म्हणजे विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भ, मराठवाडा किंवा कोकण विभागाला असं विकासाभिमुख नेतृत्व लाभलंच नाही. म्हणजे सहकारी चळवळीचा विकास होऊ शकला नाही. आता 2010 मुंबई विभागामध्ये सहकारी संस्थांची संख्या किती होती, 31,121 संख्या होती. आणि कोकण विभागामध्ये 38,285 होते. त्यापैकी गृहनिर्माण सहकारी संस्थांची संख्या 22,387 होती. नंतर नाशिक विभागाचा जर विचार केला तर म्हणजे सहकारी संस्थांची संख्या किती होती, 31,841 होती. आणि त्यापैकी गृहनिर्माण संस्थांची संख्या ही 7,045, तर दुग्ध सहकारी संस्थांची संख्या किती होती, 7,035 होती. आता आपल्या पुणे विभागाचा जर विचार केला तर सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांची संख्या ही 34,067 होती आणि त्यापैकी गृहनिर्माण सहकारी संस्थांची संख्या ही 13,740 आणि दुग्ध म्हणजे सहकारी दुग्ध संस्थांची संख्या आहे ती 6,226 होती. नंतर कोल्हापूरचा जर विचार केला तर सहकारी संस्थांची संख्या 25,806 आणि दुग्ध सहकारी संस्थांची संख्या 7,530 होती. नंतर अशाच पद्धतीनं हे जे काही सहकारी चळवळीचा जो काही असमतोल आहे म्हणजे वेगवेगळ्या विभागातला हा जो काही असमतोल आहे हा असमतोल आपल्याला इथं लक्षात येतो. नंतर शेवटचा मुद्दा असा आहे की सहकारातील वाढता भ्रष्टाचार. आता सहकारातील वाढता भ्रष्टाचार हा सध्या महाराष्ट्रातील अनेक सहकारी संस्थांमध्ये आणि प्रामुख्याने जर विचार केला तर सहकारी साखर कारखान्यातील साखर घोटाळा, सुतळी किंवा बारदाने म्हणतो आपण, बारदाने खरेदी घोटाळा असा भ्रष्टाचार होत असल्याचं उघड झालेलं आहे आणि ही एक सद्य परिस्थिती आहे, लक्षात आलं. म्हणजे सहकारातील वाढता भ्रष्टाचार हा झपाट्यानं वाढत चाललेला आहे. नंतर अनेक जिल्हा
सहकारी बँकांमधील जो काही गैरव्यवहार आहे तो गैरव्यवहारसुद्धा काय झालेला आहे, निदर्शनास येत आहे. काही पतसंस्था अशा भ्रष्टाचारामुळं ढबगायला आलेल्या आहेत, त्या मोडखळीस आलेल्या आहेत किंवा त्यांच्या थकबाकीमुळं, ह्या भ्रष्टाचाराच्या थकबाकीमुळं किंवा भ्रष्टाचाराच्या व्यवहारामुळं ह्या पतसंस्था काय झालेल्या आहेत, बंद पडलेल्या आहेत, निकामी पडलेल्या आहेत किंवा त्या आजारी पडलेल्या आहेत असं सुद्धा आपण म्हणू शकतो. किंवा त्या पतसंस्था काय झालेल्या आहेत, पूर्णता म्हणजे कोलमडून पडलेल्या आहेत. म्हणजे बँकांमधील जे काही गैरव्यवहार आहेत हे गैरव्यवहार निदर्शनास आल्यानंतर त्यांची नाचक्कीसुद्धा झालेली आहे, आपण ऐकलेलंच आहे. नंतर म्हणून या सर्व प्रकाराचा जर विचार करता, सहकारी क्षेत्रात होणारा जो काय भ्रष्टाचार आहे हीच सरकारी सहकारी चळवळीत लागलेली जी कीड म्हणतो आपण, ती कीड आहे असं आपण म्हणू शकतो. मग याच्याशिवाय अतिरिक्त किंवा वशिल्यानं होणारी जी काही कर्मचारी भरती आहे किंवा अनावश्यक वस्तू स्वरूपाची जी खरेदी आहे किंवा जाहिरातीवर होणारा जो प्रचंड खर्च आहे, यामुळंसुद्धा सहकारी चळवळीच्या विकासास अडथळे येऊ लागलेले आहेत. तर अशा पद्धतीनं आपण सहकारी चळवळीचं जे काही समस्या आहेत त्या समस्या इथं आपण स्पष्ट केलेल्या आहेत. तर विद्यार्थ्यांनो, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन पॉईंटचा जरूर विचार करूया. सो थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.